भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी घणाघाती आरोप केला. बीएमसीच्या मुदत ठेवी मोडून लसीकरण शक्य असल्याचं शेलार यांनी म्हणत असताना शिवसेना लसीकरणाचं राजकारण करते असं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे. बीएमसीच्या मुदत ठेवी मोडून लसीकरण शक्य असल्याचं शेलारांनी म्हटलंय. राज्य सरकार काढील आणि त्यातला वाटा रोज मिळेल आणि त्याच्या रोजच्या वाट्यावर रोज केंद्रांवर गर्दी होईल यापेक्षा महापालिकेने स्वतःचे 350-400 करोड रुपये लावून हे टेंडर काढावं आणि म्हणून आमच्या मागणीनंतर ग्लोबल टेंडरचा मुद्दा आयुक्तांनी मान्य करून घेतला. मला असं वाटतं या ग्लोबल टेंडरला जर स्वतः आरोग्यमंत्रीच खो घालणार असतील तर मुंबईकरांच्या तोंडाला पाणं पुसण्याचं काम राज्य सरकारमध्ये बसलेले दोन मंत्री म्हणून करतायत का, हा गंभीर प्रश्न आहे.